हॅलो एव्हरीवन, मी सोनाली चॅनल वर तुमचं सगळ्यांचंच खूप खूप मनापासून स्वागत. आणि आपण वावरत असताना आपल्याला बरेचसे अनुभव येतात, नाही का? आता बॉडी शेमिंग हा इतकी वाईट गोष्ट आहे, वाईट आहे हे जरी आपल्याला माहीत असलं तरी पण ही गोष्ट घडत असते. आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतं. म्हणजे कोणी खूप हेल्दी असेल, किती जाड आहे, कुणाचा कलर जो आहे तो जर थोडा हे असला, डाऊन असला किंवा डार्क असला, तर त्या रंगावरून पण त्याला हे केलं जातं. किंवा होऊ शकतंय कुणाची हाईट खूप असते, कुणाची कमी असते, शक्यतो कलर आणि वेट याच्यावरून खूप बॉडी शेमिंग केली जाते, जे की खूप चुकीचं आहे. असं नाही करायला पाहिजे, पण लोक करतात, आपण काय करू शकत नाही. आता आपण कोण, आपण सगळ्यांचेच विचार नाही बदलू शकत किंवा बोलणाऱ्यांचं तोंड नाही धरू शकत, नाही का? कधी काळी मी पण या सगळ्यातून गेले. मी खूप आधी जाड होते आणि अजूनही जाडच आहे बऱ्यापैकी, पण मलाही ह्या गोष्टींचं सामोरं करावं लागलंय. पण मला हेच सांगायचंय की पहिली गोष्ट तर असं कुणाला नाव ठेवणं, बॉडी शेमिंग करणं खूप चुकीची गोष्ट आहे, कारण आपल्याला सगळ्यांना परमेश्वराने बनवलंय, जसंही बनवलंय प्रत्येकाला, जसंही बनवलंय तर आपल्याला परमेश्वराने बनवलंय. म्हणून असं कुणाला नाव ठेवायला नाही पाहिजे. पण जसं मी म्हंटलो, जे नावं ठेवतात त्यांचं तर आपण तोंड धरायला नाही जाऊ शकत ना. समजा मी हेल्दी, आता मी स्वतः, मी जन्मताच हेल्दी होते म्हणून माझं पेट नेम गुड्डी ठेवण्यात आलं, कारण माझ्या शरीराचा जो बांध आहे तो पूर्ण माझ्या वडिलांवर आहे. मी अनेकदा बरेच प्रयोग करून माझं वजन कमी नाही केलं, कमीही केलंय, पण मी अशी दंडी कधीच झाले नाही, कारण माझा बांधाच रुंद आहे. तर कुणी आपल्याला नाव ठेवतंय, कुणी आपल्याला वाईट म्हणतंय, तर म्हणून स्वतःला बदलायचं हे एकदम चुकीचं आहे. जगाला तर आपण नाही बदलू शकत, जग तर नाव ठेवतंय आणि नाव ठेवायलाच बसलंय मी तर म्हणेन, पण कुणी आपल्याला नाव ठेवतंय, वाईट म्हणतंय, म्हणून आपणही स्वतःला कमी म्हणायचं किंवा आपणही स्वतःमध्ये उणीवा बघायचा, हे कितपत योग्य आहे? हे बिलकुल योग्य नाहीये. आपण स्वतःमध्ये काही कमी आहे असं म्हणायचंच नाही. आपल्याला जसं आपल्याला देवाने बनवलंय किंवा आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, आपण जसे आहोत तसं आपण खुश राहायला पाहिजे. आणि मी तर असं म्हणेल, समजा कोणी खूप हेल्दी असेल तर त्या व्यक्तीला, मी स्वतःही हेल्दी आहे त्याच्यामुळे प्लीज कोणी असं काही वाईट नका वाटून घेऊ. तुम्ही बघू शकता की मी पण एक हेल्दीच पर्सन आहे, ओव्हरवेटच आहे माझंही. तर कुणाचं काही जास्त वेट असणाऱ्या व्यक्तीला जर कोणी म्हटलं की तू जाड आहे बा, तर मी तर ह्या मताची की जी व्यक्ती जाड असेल तिने वाईट वाटूनच घ्यायचं नाही ना. हो आहे जाड, एक्सेप्ट करायचं की हो बो आहे मी जाड. कलर टोन वरून बोललो, हो आहे माझा कलर सावळा, काही आपणच वाईट वाटून घ्यायचं नाही. आपल्याला हर्ट केव्हा होत आहे या गोष्टी? जेव्हा आपणही स्वतः मान्य करतो की हो माझ्यामध्ये ही कमतरता आहे. म्हणजे एखाद्या हेल्दी व्यक्तीला, एखाद्या जाड व्यक्तीला कोणी जाड म्हटल्याचा राग येतो, माहितीये येतो मला राग, पण का येतो? कारण ती व्यक्ती स्वतःच जाड असणं ही गोष्ट चुकीचं समजते, की मी जाड आहे ही चुकीची गोष्ट आहे बा, ही वाईट गोष्ट आहे, म्हणून त्या व्यक्तीला राग येतो. तर मला हे म्हणायचंय, तुम्ही जाड आहात, हेल्दी राहायला पाहिजे, नो डाऊट की हेल्दी राहायला पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे, तो एक वेगळा पार्ट आहे. पण मी इथे काय बोलते की तुम्ही जाड आहात, तुम्हाला जर कोणी जाड म्हटलं तर त्यात राग मांडण्यासारखं काय आहे? राग मांडायचंच नाही ना. हो आहे मी जाड. आपोआप त्या म्हणणाऱ्याला जेव्हा हे दिसल की ती व्यक्ती तुम्हाला असं काही म्हटल्यानंतर तुम्हाला काही वाटत नाही, तुम्ही जसे आहात तसे खुश आहात, आपोआप ती व्यक्ती तुम्हाला तसं म्हणणार नाही. इवन मी असंही बघितलंय काही फॅमिल्यांमध्ये की घरचे, जे मुलगा असो नाही तो मुलगी असो, जी फॅमिली असती आणि तो मुलगा किंवा मुलगी हेल्दी असले तर मग ते म्हणता की भात नको खाऊ, हे नको खाऊ, आणि एवढा जाड आहे. मुली असल्या तर मुलींना सांगता लग्न करायचंय, कसं काय लग्न होईल तुझं, कसं काय नवरा भेटेल तुझा, असं बोलतात. जे की खूप हर्ट करता ह्या गोष्टी, खूप हर्ट, ज्यांना ते बोलले जात असेल त्यांनाच माहिती की ह्या गोष्टी खूप हर्ट करतात. तर असं नाही बोललं पाहिजे. आणि म्हणून मला हे सांगायचंय की ज्याच्यामध्ये हे आहेत ना, त्यांना त्यांनी वाईट वाटूनच घ्यायचं नाही. हेल्दी राहण्याचा प्रयत्न करणं चांगली गोष्ट आहे, हेल्दी राहण्याचा प्रयत्न करायचा. पण आता बऱ्याच जणांचे काही इश्यू असतात, खूप प्रयत्न करूनही नाही वेट कमी होत. मी बघितलंय अशा बायकांना, खूप प्रयत्न करूनही नाही वेट कमी होत, मग काय करायचं? आणि परमेश्वराने दिला आहे सावळा रंग, मग काय ते घासून घासून स्वतःला घासून टाकायचं का? जसा दिलाय तसाही दिलाय. भगवंत सावळे होते, कृष्ण भगवान सावळे होते,
आणि सावळे लोक तर माझ्या मते गोऱ्या लोकांपेक्षा सावळे लोक जास्त सुंदर दिसतात, कारण ते खूप अट्रॅक्टिव्ह असतात, त्यांचे डोळे वगैरे. माझा तरी अभ्यास हाच आहे. तर म्हणून कधीच कुणाला बॉडी शेमिंग करू नये, किंवा कुणाची हाईट कमी असेल तर, किंवा कुणाची जास्त असेल, किंवा इतरही काही असेल, तर कुणी आपण कधीच कुणाच्या त्याच्या शरीरावरून नाही का बॉडी शेमिंग कोणाची करू नये, कुणाला नाव ठेवू नये. आणि ज्यांना ठेवलं जातं त्यांना माझं हेच सांगणं आहे की अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, एक्सेप्ट करायचं. हो मी आहे जाड, हो मी आहे सावळी, हो मी जे काही असेल आपल्यामध्ये मायनस पॉईंट, आपण हसत खेळत एक्सेप्ट करायचं ना. आपोआप त्या बोलणाऱ्याला वाटेल की अरे याला तर काही फरक नाही पडत. इवन मुलं मुली सुद्धा लग्न बघायला, लग्नासाठी जेव्हा बघतात तर तेव्हा बाकी काही बघू ना बघो, तो नंतरचा भाग आहे. पहिलं रूप बघता की दिसायला कसा आहे बघ. आजकाल मुली काही काही स्मार्ट झाल्या आहे. बऱ्याच मुलींचे नसतं असं मत की मला हिरो सारखा देखणा मुलगा पाहिजे. नाही, काही काही असतात करिअर ओरिएंटेड की नाही बॉ, फ्युचरचा विचार करता की आपलं फ्युचर कसं सेफ राहील, नाही का लांबचा विचार करता. पण बरेचसे असेही आहे, आज नाही म्हणून चालणार नाही, की जे फक्त लुक बघता, मुलगी दिसायला कशी आहे, मुलगा दिसायला कसा आहे. कितीदा अशा केसेसमुळे जिंदग्या बर्बाद होतात, जीवन बर्बाद होतात, रूपाला भाळतात आणि नुसतं म्हणताना मग नंतर मग डायलॉग मारता की वर मी रूपच बघितलं, तेव्हाच जर नीट बघितलं असतं तर, असं होतं. म्हणून पार्टनर जीवनसाथी बघतानी सुद्धा प्रत्येकाला वाटतं की माझा जीवनसाथी सुंदर असावा. मुलींनाही वाटतं की माझा नवरा हँडसम असावा, मुलांनाही वाटतं की माझी बायको सुंदर असावी, साहजिक येते. पण बाह्य सुंदरताच हेच सगळं काही आहे का? एखादी व्यक्ती दिसायला खूप सुंदर आहे बाहेरून, पण आतमध्ये एकही चांगला गुण नाही, तर काय करायची, चाटायची आहे का ती सुंदरता? खूपदा असे निर्णय घेऊन नंतर पस्तावा येतो. म्हणून बघावं रूप, मी म्हणत नाही बघू नये असं नाही, पण प्राधान्य रूपाला नाही देऊ. इतरही क्वालिटीज असतात. तुम्ही एज्युकेशन बघू शकता, तुम्ही आवड बघू शकता, तुम्ही त्या व्यक्तीचा स्वभाव बघू शकता, त्या व्यक्तीचं कुटुंब, त्या व्यक्तीचे बाकी कसे संस्कार झाले ते आपण कुणाच्या घरी गेल्यानंतर आपल्या ते लक्षात येतं. म्हणून दिसण्याला प्रायोरिटी नाही द्यायला पाहिजे, मी ह्या मताची आहे. कारण दिसणं म्हणजे सगळं काही नसतं. की बॉडी शेमिंग कोणी कुणाला करू नये. आणि ज्यांना कुणाला असं, तर मी नेहमी माझं हेच सांगणं असतं तुम्हाला की आपल्याला नेहमी ग्रेट समजायचं. आय एम दी बेस्ट. आपण स्वतःमध्ये काही कमी आहे असं समजायचंच नाही. त्याच्यामुळे कोण आपल्याबद्दल काय विचार करतंय, काय म्हणतंय, याच्याने आपल्याला काही फरक पडणार नाही. आणि जेव्हा आपणच आपल्याला काही फरक पडला नाही, तेव्हा म्हणणाऱ्यांना जेव्हा हे लक्षात येईल ना, कोणी काही म्हणणार नाही. आणि बदलायचं झालं तर तुम्हाला वाटतं म्हणून बदला. तुम्हाला कुठेतरी वाटतं की नाही मला हेल्दी व्हायचंय म्हणून वजन कमी करा, किंवा मग नाही मला माझं थोडं माझं जे आहे कॉम्प्लेक्शन, कलर कॉम्प्लेक्शन, त्याच्यावर मला काम करायचंय, जी आय वाय वगैरे थोडंसं वापरून त्याच्यात तुम्ही बदल करू शकता. अशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये किती ऍक्ट्रेस आहे, काजोल, रेखा, ज्या फिल्म इंडस्ट्रीत आल्या तेव्हा किती सावळ्या होत्या आणि आज त्या कशा होत आहे. की त्यांनी खूप सगळ्या कॉस्मेटिक यूज केल्या असतील, मे बी काही ट्रीटमेंटही केल्या असतील, आय डोंट नो. बट हां, तुम्ही केअर केली तर फरक पडू शकतो. पण ते फरक पाडायचा किंवा बदलाव करायचा स्वतःमध्ये, चेंजेस आणायचे, ते जर स्वतःसाठी असेल, मला आवडतं, मला आवडतं म्हणून मला ही गोष्ट करायची आहे, तिथपर्यंत योग्य. पण दुसऱ्यांना आवडतं, दुसरे मला चांगलं म्हणतील, दुसरे मला नाव ठेवणार नाही आणि म्हणून मला बदलायचं आहे, मग ते चुकीचं आहे, मग ते चुकीचं आहे. हे जग तर असं आहे, तुम्ही काहीही करा, तुम्ही घोड्यावर चाला, पायी चाला, काहीही करा, त्यांना नावं ठेवायचं ते ठेवणारच. त्याच्यामुळे जगाचा विचार करायचा नाही. जेव्हा आपल्याला माहिती आहे की मी काही चुकीचं करत नाही, तेव्हा लोकांचा विचार करायची काही गरज नाही. प्रत्येकात काही नाही तर काही प्लस पॉईंट आहे, तसंच प्रत्येकात काही नाही तर काही मायनस पॉईंट आहे, नाही का? प्रत्येकामध्ये एक चांगली गोष्ट असते तर प्रत्येकात एक वाईट गोष्ट पण असते. कोणी सर्व गुण संपन्न नसतं आणि कोणालाच दुसऱ्याला नाव ठेवायचा अधिकार नाहीये. ऍक्च्युअल फॅक्ट तर ही आहे, पण ठेवतात लोक. मग ज्यांना अधिकार नसताना ते ह्या गोष्टी करतात, अशा लोकांचा विचारच का करायचा, मी म्हणेल. तर आज तर हा मी 1 जानेवारीला हा व्हिडिओ शूट करते, वर्षाचा पहिला दिवस. म्हणून मी हेच सांगू इच्छिते सगळ्यांना,
की स्वतःला ग्रेट समजायचं, आय एम द बेस्ट, आणि कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, चांगल्या बुद्धी ठेवायची, चांगल्या गोष्टी करायच्या, परमेश्वर तुम्हाला नक्की सक्सेस करेल हा माझा पूर्ण विश्वास आहे. व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या आहे कोबी, गाजर आणि बीन्स. काय म्हणता याला, बीन्सला काय म्हणता मराठीत, याला काय म्हणता, श्रावणी शेंगा काय म्हणता, मला ऍक्च्युली त्याचं नाव आत्ता आठवत नाहीये. बीन्स आहे. तर हा माझ्याकडे मेजरमेंटचा कप आहे, याच्याने मी 6 कप, मला जास्त बनवायचे आहे जरा, तर आता तुम्ही बघू शकता कपाची साईज. तर 6 कप कॅबेज घेतलंय, 3 कप मी गाजर किसून घेतलंय आणि 1.5 कप बीन्सला मी असं कट करून घेतलंय. तुम्ही नुसते कोबीचेही बनवू शकता, मी तिन्ही भाज्यांचा उपयोग करते, तर ज्याची त्याची आपापली पद्धत असते. आता याच्यावरती मी मीठ टाकते 2 टीस्पून, आणि मीठ टाकल्यानंतर मीठ मी याला चांगलं मिक्स करून देते. मीठ व्यवस्थित लावून झालं, आता 5 मिनिटानंतर आपण यातलं पाणी काढणार आहोत. 5 मिनिटं याला ऍज इट इज असं राहू देते. मीठ लावून 5 मिनिटं झाले, आता आपल्याला याच्यातलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचंय. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. हे जे पाणी आहे हे आपल्याला फेकायचं नाहीये, ते आपल्याला ग्रेव्हीला कामं येणार आहे. मी हे साईडला ठेवते. आता मी तुम्हाला याचं प्रमाण सांगितलंय की हे 6 कप पत्ता गोबी होता, 3 कप गाजर आणि 1.5 कप बीन्स होते, म्हणजे जवळजवळ हे 10 कप म्हणायला काय हरकत नाही, भलेही छोटा कप होता. तर त्याच्यासाठी मग मी 10 कप भाजीसाठी मी 10 चमचे मैदा घेतलाय आणि 5 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलंय, 1/2 चमचा मी राईस फ्लोअर घेतलाय, तांदळाचं पीठ. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट जी मी घेतलीय 2 चमचे भरून. 1/2 टीस्पून मी इथं ब्लॅक पेपर टाकते, म्हणजे काळी मिरी पूड, आणि आपण आधी मीठ टाकलं होतं तर ते लक्षात घेऊन मग मीठ टाकायचंय. तर मी आता मीठ घालते इथे टेस्टच्या अकॉर्डिंग, आणि ह्या सगळ्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. शक्यतो ऍडिशनल पाणी टाकायची गरज नाहीच पडत, टाकायचंच नाहीये, पण जर तुमचा डो बनत नसेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकता. अशा पद्धतीने आपला डो तयार झाला, आणि आता आपल्याला याचे थोडे छोटे छोटे बॉल बनवायचे. बॉल तुम्ही तुमच्या चॉईसने बनवू शकता, आणि त्याला काही खूप असं एकदम हे नाही करायचंय, जस्ट असं केलं की बनतो, खूप वेळ नाही लागत. तर किती केवढ्या साईजचे पाहिजे ते तुम्ही तुमच्या चॉईसने बनवू शकता. तर अशा पद्धतीने मी सगळे बॉल आता बनवून घेते मंचुरियनचे. तर माझे बॉल इथे करून झाले, तुम्ही बघू शकता, आणि 70 आहेत हे मंचुरियन बॉल. तर आता मी हे बॉल 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, मग त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. 10 मिनिटं आपले मंचुरियन बॉल फ्रीजमध्ये होते, आणि मी एकीकडे गॅसवर तेल गरम व्हायला ठेवून दिलं होतं, आणि आता तेल आपलं गरम झालेलं आहे. आता मी तेलामध्ये 1-1 सोडणार आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, कुणाकुणाला अशी कंप्लेंट असते ना की बॉल तेलात टाकले की विरघळतात, तर तसा काही प्रकार होणार नाही. तुमच्याकडे ज्या हिशोबाने तुम्ही तेवढे मंचुरियन बॉल याच्यामध्ये टाकायचे. कुणी कुणी
कोणी मंचुरियन बॉलला जे आहे ते डबल फ्राय करता, दोनदा फ्राय करता, पण मी एकदाच फ्राय करते, मी डबल फ्राय नाही करत. असे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे, मध्येपर्यंत ते शिजले गेले पाहिजे. असं नको व्हायला की बाहेरून गोल्डन झाले आणि मध्ये कच्चेचे, असं नाही व्हायला पाहिजे. मीडियम फ्लेमवर फ्राय करायचे, म्हणजे जेणेकरून ते मध्येपर्यंत व्यवस्थित शिजले जातील. तर हे बघा, आपले छान असे गोल्डन झाले मंचुरियन बॉल. तर आता मी यांना काढून घेते. तर बघा किती छान असे दिसत आहे. तुम्ही असं पण खाऊ शकता, असेही खूप टेस्टी लागतात ते. तर हे बघा, अशा प्रकारे मी सगळे मंचुरियन जे आहे ते तळून घेतले छान असे गोल्डन. आणि आता मी इथे दुसरी कढई ठेवली आहे. तर ह्या कढईतही तेल टाकून घेते, तेल असं चांगलं फिरवून घेते कढईला. पातळ कढई आहे ही. मीडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतले, एक मोठी शिमला मिर्च ती पण बारीक कट करून घेतली आहे, 7-8 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे, 2 इंच अद्रक आलं असं किसून घेतलंय, आणि एवढा बऱ्यापैकी म्हणजे 15-20 लसणाच्या पाकळ्या त्याही बारीक चिरून घेतल्या आहे. तर सगळ्यात पहिले यात मी टाकेल लसूण. लसणाला चांगलं फ्राय करून घेईल. आता गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवायची आहे. त्यानंतर आता मी टाकेल आलं. आलं ही 1-2 मिनिट चांगलं फ्राय झाल्यानंतर यात मी हा कांदा टाकणार आहे कट केलेला. ही हिरवी मिरची कट केलेली आणि शिमला मिर्च दोन्ही मी टाकून देणार आहे. आपल्याला या भाज्यांना खूप नाही शिजवायचं आहे, त्यातला क्रंच राहिला पाहिजे. 1-2 मिनिटं फक्त त्यांना चांगलं फ्राय करून घेणार आहे. 1-3 मिनिटं हेच परतवल्यानंतर हा जो भाज्यांचं जे मी पाणी काढलंय व्हेजिटेबल स्टॉक ते मी याच्यामध्ये ऍड करते. आणि आता आपल्याला याला बॉईल येऊ द्यायचं आहे, उकळी येऊ द्यायची आहे. व्हेजिटेबल स्टॉकला उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मी ऍड करणार आहे सोया सॉस, त्याच्यानंतर व्हिनेगर, चिली सॉस, रेड चिली सॉस आहे हा. नंतर हे 2 टेबलस्पून मी घेतलंय टमॅटो केचप. इथे मी ब्लॅक पेपर घेतलंय 1/2 टीस्पून, मिरेपूड 1 टीस्पून आहे, शुगर पावडर 1 टीस्पून आहे, शुगर पावडर आणि याला आता चांगलं मिक्स करून घेते. टेस्टच्या अकॉर्डिंग नमक, आणि मी कॉर्नफ्लोअर घेतलंय इथे. कॉर्नफ्लोअर मध्ये पाणी टाकते आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून त्याच्यात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. कॉर्नफ्लोअरचं पाणी मी ऍड टाकते थोडं थोडं आणि हलवत जाते याला. आणि तुम्ही बघू शकता आपला सॉस जो आहे मंचुरियनचा तो किती छान झालेला आहे. अशीच थिकनेस पाहिजे आपल्याला. तर याच्यामध्ये मी मंचुरियन बॉल जे आहे आपले फ्राईड करून ठेवलेले ते मी ऍड करते इथे.
त्याचबरोबर मी स्प्रिंग अनियन म्हणजे कांद्याची पात अशी कट करून ठेवली आहे. ती खूप मेन आहे मंचुरियनसाठी, तर ती पण थोडीशी टाकते. 3-4 टेबलस्पून आहे ही. आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपलं व्हेज मंचुरियन विथ ग्रेव्ही तयार झालंय. आता मी प्लेटिंग करते. आणि हे बघा, इथे आपले मंचुरियन किती छान क्रीमी एकदम टेस्टी दिसत आहे. तर आणि त्याची टेस्ट पण खूप यमी आहे. तर तुम्ही माझ्या स्टाईलने नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.